तू कसा काय असा विचार करू शकतेस? आशिष आणि मी नाही ग, आम्ही फक्त चांगले मित्र होतो. नाही नाही, मी त्याच्याबद्दल तसा विचार कधीच नाही केला ग. लग्न तर दूरची गोष्ट आहे. मंजिरी, कळलं मला. हॅलो आई, मंजिरी कुठे? मंजिरी खरेदीला गेली. का म्हणजे तिला काही खरेदी करायची असेल. गाडी कुठली नेली तिने? नक्की काय झालंय सत्यजीत? ती परत कधी येणार आहे? मला माहित नाही पण. हॅलो श्वेता, अगं माझा फोन मी बघू का? वाजला असं लागेल मला. तो वाजला असता तर कळलं असतं ना. हो ते पण आहे. कॉफी घे. सॉरी उशीर झाला मला. मी कुठे गेली होतीस? मैत्रिणीकडे. आई, तू म्हणाली होतीस की मंजिरी खरेदीला गेली. हो हो, मी खरेदीसाठीच गेले होते पण तिथे मैत्रीण भेटली मला माझी, श्वेता चाफेकर. आम्ही एका कॉलेजमध्येच होतो. ती मला म्हटली घरी चल, म्हणून मग घरी गेले मी तिच्या. श्वेता चाफेकर. ये म्हणजे आंधळा माकू एक डोळा आणि देव दत्त दोन. बघ ना बिचारीला माझी केवढी काळजी येते. आता मला काही करायला ठेवलंच नाही तिने. तिने स्वतःच सत्यजीतच्या मनात एवढा संशय निर्माण केलाय कि मला काही करायची गरजच नाहीये. मी काय म्हणते आपण? हो 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 हो, प्लीज माझा ऐका. हो, इथेही फुल रेंज आहे. काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, तुमचा काहीच प्रॉब्लेम नाही. ऑफकोर्स आपण माझ्या फोन बद्दल नाही, आपण तुझ्या फोन बद्दल बोलतो. तुझा फोन चेक करू आपण. हे काय फुल रेंज आहे, तुझ्याही फोनला फुल रेंज आहे. म्हणजे रे, या घरात अशी कुठली जागा आहे जिथे तू उभी होतीस, मी तुला फोन करत होतो आणि माझा फोन लागत नव्हता कारण तुला रेंज नव्हती. मला नाही होती माझा फोन का नाही लागला. एक मिनिट, मला कळेल काय तुमचं काय चाललंय ते? नाही, तुम्हाला काही कळायची गरज नाहीये कारण मला जे कळायला हवं ते मला कळलं. चल घरी, चल घरी. प्लीज माझं ऐका, थांबा दोन मिनिट. प्लीज माझं ऐका, प्लीज. आई, उठ बाळा, उठ. पद्धत आहे का बायकोशी मागण्याची? मग काय पूजा घालूची? सत्यजीत, आई खोट बोलली ही माझ्याशी. आई मी खरं सांगते, मी शपथ घेऊन सांगते हो, तर मी मी असं काहीच नाही केलं. जोपर्यंत ही माझ्याशी खरं बोलत नाही तोपर्यंत हिनं माझ्या नजरेसमोर दिसायचं नाही. प्लीज दारू मिळाल. तुला या खोलीत येता येणार नाही मंजिरी. प्लीज असं नका करू. प्लीज हा विचार माझ्याशी खोटं बोलायच्या आधी करायला हवा होतास. मी खोट नाही मागले तुमच्याशी. मी तुला सांगितलं होतं माझा विश्वास मोडू नकोस, पण तू तो मोडलास. आता तुला माफी नाही. हे काय सत्यजी? काय हे ना इतका वेळ असं बाहेर बसून राहणं, हे काय? मी तिला इथे बाहेर बसायला नाही सांगितलंय. हे बघ, मला वाद घालायचा नाहीये पण हा तमाशा आत्ताच्या आत्ता थांबायला हवा. थांबेल. म्हणजे जा, आज जाणं झालं.